आज काही सुचणार नाही आम्हाला, काही करा देव प्रगट झाला तर. आणि देव प्रगट होण्याची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्या अंतकरणाने तयार करण्यासाठी आम्हाला पहिला पापाचा नाश करावा लागेल. आम्हाला पातकाचा नाश कारण ज्ञानोपर आणि ज्ञानेश्वरी मध्ये भगवंताच्या नामामध्ये जे हे शिवगुप्त ठेवलेलं आहे प्रकट करण्याचा अधिकार नाही कुणाला, पण त्या शिवाच्या नामाचा जर जप केला तर तो कलिकाळाला ठिन्न करण्याची शक्ती आपल्यामध्ये तयार करतो आणि कलिकाळावर मात करण्याची ताकद त्या भक्तामध्ये तयार होते. पातकांचा नाश होतो आणि पातकांचा नाश झाल्यानंतर जे पुण्य तयार होत आहे त्या पुण्याने आपल्याला शिवाचं दर्शन होते माय बाप्पा. आणि त्या शिवाचं दर्शन आपल्याला खऱ्या अर्थाने जर घ्यायचं असेल तर एकदा सगळ्यांनी वर हात करा आणि भजन करायचे आपल्याला विठोबा आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण पातकांचा नाश होऊन पुण्य ज्या वेळेला आपल्यामध्ये तयार होतं त्यावेळेला संतांच्या विचाराचा मार्ग आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तो मार्ग आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत कल्पांती सुद्धा मेळ बसणार नाही. मेळ आणि अवमेळ याच्यावर दोन्ही प्रमाणे तुकोबारांचे दोन्ही प्रमाणे तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबारा एक प्रमाणाने सिद्ध करतात का जर परमार्थामध्ये जर भक्तीमध्ये जर अवमेळ असेल तर कल्प गेले तरी तो देव आपला असं होणार नाही. आणि जर भगवंताच्या नामाने जर मेळ बसला तर तो देव आपली चाकरी केल्याशिवाय राहत नाही. तुकोबारांची दोन प्रमाण अशी आहेत, नाम रूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ, हे एक प्रमाण झालं. आणि दुसरं प्रमाण आहे ते म्हणतात नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित विढाला विढाला
करता माय बाप्पा हो, बहुतांशी बरेच मंडळींना नाम मिळालेले आहे पण मेळ बसत नाही, साधनेचा मेळ बसत नाही, चिंतनाचा मेळ बसत नाही आणि चिंतनाचा मेळ न बसल्यामुळं आपले पाठीमाग चव्हाण बाबांच्या, चव्हाण गुरुजींच्या किंबहुना श्रीपाद बाबांच्या समकालीन असणारा जो महात्मा होता मालुंजे गुरुजी शिक्षक होते, ते म्हणायचे ताई भाऊ नुसत्या नळ्या फुकू नका, नुसत्या नळ्या फुकल्याने आपल्याला देवाची अनुभूती येणार नाही, देवाला घेऊन आपल्याला नळ्या फुकायच्या आहेत आणि ती साधना जी आहे ती साधना आपल्याला अधिष्ठानाला धरून आपल्याला अनुसंधान प्राप्त करायचंय, नुसती अनुष्ठान करून कल्प गेली मंडळींची अनुष्ठान करता करता आणि यज्ञ करता करता। माझ्या नाथबाबांनी सांगितलं अरे कुठी यज्ञ केल्याचं जे पुण्य आहे ना ते पुण्य भगवंताचं एक हरिनाम उच्चारलं तर तेवढं पुण्य प्राप्त होतंय। नाम घेता हेही प्रमाण आहे, नाम घेता वाटत आले यज्ञ पाहुला पाहुले आणि नाथ बाबांनी सांगितलं कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे, एवढी भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे माय बाप्पा हो। आणि ते भगवंताचं नाम जर आपल्याला प्राप्त झालं तर आपला देव चाकर म्हणतो चाकर, घरी जाऊन अभंग पहा, त्या अभंगाची सुरुवात आहे उंच नीच काही नेणे भगवंत दिष्टे भाव भक्ती देखोण्या दासी पुत्राकडे विद्राच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रविदासा संगे कबीराच्या मागे शेलेविनी सजन कसा या विकुला केवास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरारी सोनार घडभुंकू लागे चोक्या मोळ्या संगे ढोरेवडी चोक्याची ढोरवडी तो सावत महाराजांना खुरपू लागतो। मग आपल्या शेतामध्ये कधी देव येईल का नाही बाबा, येईल म्हणले पण आमचा विश्वास पाणीपत मध्ये मेला ना, आता आमचा विश्वास तेवढा राहिलेला नाही आणि ज्या दिवशी विश्वास दृढ होईल अरे मातीच्या पुतळ्यावर विश्वास ठेवून धनुर्धर विद्येमध्ये पारंगत झालेला जो युवक होता त्या युवकाचं नाव आहे एकलव्य। त्या एकलव्याचं वर्णन माझ्या ज्ञानोपरायणी 18व्या अध्यायाच्या 1732 क्रमांकाच्या वहीमध्ये केलेलं आहे। पण आताचे असे गुरु भामटे मातीच्या पुतळ्यावर विश्वास ठेवून धनुर्धर विद्येमध्ये पारंगत झाला, धर्मराजाला अर्जुनाला भीमाला कर्णाला दुर्योधनाला विद्या शिकवली द्रोणाचार्यांनी आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी जंगलात निघाले, जंगलात निघाल्यानंतर धर्मराजाचं कुत्र धर्मराजा बरोबर होत, धर्मराजाचं कुत्र धर्माच्या पुढंच असत आणि धर्माचं कुत्र भुंकणार असावं मुकण असावं, मुक असलं का धर्म गुड होतो। ते भुंकलं आणि भुंकल्यानंतर त्या एकलव्याची सुद्धा ती धनुर्धर विद्येमध्ये तो पारंगत झाला होता ना, आईचा आशीर्वाद घेतला आणि गुरुचा आशीर्वाद घेतला त्या पुतळ्याचा आणि तोही परीक्षा पाहण्यासाठी बाहेर निघाला। बाहेर निघाल्यानंतर ज्या दिशेने कुत्र भुंकलं त्या दिशेने एकलव्याने बाण मारला, बाण मारल्यानंतर तो त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये आडवा घोसला, कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही, रक्तस्राव झाला नाही पण कुत्र मागं फिरलं आणि मागं फिरल्यानंतर धर्माजवळ उभं राहिलं। राजा धर्माजवळ उभं राहिल्यानंतर ते द्रोणाचार्यांनी पाहिलं आणि द्रोणाचार्यांनी पाहिल्यानंतर द्रोणाचार्यांचा थरकप चालू झाला, बाप सवाय बेटा कोण आहे असा, कारण धनुर्धर विद्या फक्त माझ्याकडे आहे आणि माझ्या धनुर्धर विद्येपेक्षाही श्रेष्ठ विद्या ज्याच्याकडे आहे ना तोच अशा प्रकारचा बाण मारू शकतो। आणि मग हे
शोध घेत 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 त्याच्या पर्णकुटीकडे गेले. एक लव्याला बघितल्यानंतर एक लव्याने हातातले धनुष्य बाण टाकून दिलं आणि अष्टांग दंडवत श्री गुरुच्या चरणावर घातले. डोळे त्या अश्रूंनी चरणांचा अभिषेक केला. तो एक लव्या 10-12 वर्षाचं मूल ते उभं राहिलं बघितलं, पण याच्या डोक्यामध्ये एकच होत, कारण असे भामटे गुरु जे आहेत ना ते धर्म बुडवे. त्याला माहित होत जर याच्याकडून जर आपण काही दक्षिणा जर मागितली नाही तर हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. म्हणून तर आताचे काही काही गुरु म्हणतात ते वर बसायचं नाही, गुरुच्या गादीला पाय लावायचं नाही. काय गुरुची गादी म्हणजे काय हो, त्याकडून खरेदी करून आली का? याला जर त्याच्या गुरुनं जर दिलं नसतं तर हा कसं काय म्हणला असतो गुरुची गादी. संत महात्मे जास्त वर शेवटच्या श्वासापर्यंत असं म्हणत होते, ताई भाऊ अरे तुम्ही या डबड्याला विसरा, पण तुम्हाला जे दिलंय ना तोच तुमचा गुरु आहे, तोच तुमचा देव आहे आणि तोच तुम्ही आणि मग तो एकलव्या उभा राहिला, डोळ्यातून अश्रू गळत होते खळखळा. तर आज आज खऱ्या अर्थाने माझं भाग्य फळाला आलं, फळले भाग्य माझे धन्य त्यांचा पश्चिम पंथ आहे. आणि पश्चिम पंथाने जोपर्यंत आपली साधना होत नाही तोपर्यंत कल्प गेले तरी आपला मेळ बसणार नाही. आपल्याला त्रिकुट शिखरामध्ये जिथं आपण भुरकुटी जवळ जिथं तुम्ही कुंकू लावता जिथं आम्ही बुक्का लावतो तिथं पंढरी आहे आणि त्या पंढरीमध्ये देवाचं दर्शन आपल्याला होत आहे. ह्या बंगल्याला 9 दरवाजे 10 दरवाजा सद्गुरूच्या कृपेने उघडला जातो आणि तो दरवाजा ज्या वेळेला उघडला जातो त्यावेळेला त्या 10व्या दरवाजामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला साक्षात्कार होतो. आणि तो साक्षात्कार आपल्याला जर व्हावा असं वाटत असेल खऱ्या अर्थाने ते परब्रह्म ते सच्चिदानंद ही अनुभूती आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काही रीत सांगितलेली आहे संत. आणि ती रीत जर आपल्याला प्राप्त झाली त्या रीतीने जर आपण जर गेलो तर खऱ्या अर्थाने आपल्याला शिवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं दर्शन घ्यायचं नाही, आम्हाला शिवरूप व्हायचंय. विठ्ठल आणि मग नामदेवराय म्हणतात एकदा का तुम्ही शिवरूप झालं का मग भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान. मग काळ त्यांची सेवा करतो माई बाप्पा हो, काळ करी चरण सेवा त्यांची. वास्तव आता सन्माननीय भाऊसाहेब रमदळ यांना काय असं काही मी ठरवलं नव्हतं का मी सगळा अभंग सोडवल, पण मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो महाराष्ट्रामधला प्रत्येक कीर्तनकार अभंग सोडवण्यात अडकला आणि अभंग सुटलेला आहे. अभंग सोडवायचा नाही, तो अभंग सेवेला घेऊन आपल्याला सुटायचंय. आणि हे गणित अजून कळालेलं नाही महाराज लोकांना,
त्याच्यामुळं अभंग सोडवण्याच्या भानगडीत पडू नका, आपण सुटण्याच्या भानगडीमध्ये पडा. आपण सुटलो पाहिजे आणि ज्या दिवशी आपण सुटू त्या दिवशी मायबाप्पा हो याच नेही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. झालेली सेवा तुम्हा सर्व देवरंदांच्या चरणावर समर्पित करतो. भगवान शिवाची जी कथा आहे ती कथा जगलो वाचलो तर बघू पुढले वर्षी आपण. मला कथाईले मोठ मोठ्याला सांगता येतात पण हे तर ते म्हणतात लगीन लावायचं शंकर पार्वतीस आणि आता त्या लग्नाला वेळ पोरला पाहिजे आणि मला पुन्हा परत आज उद्या सकाळी मंचरला गाठ घेऊ मलाही जायचं. त्याच्यामुळं राहिलेलं जे माझ्याकडून काही कमी पडलं असेल तुम्हाला तर ती गोष्ट आपल्याला जगलो वाचलं तर नक्कीच आपण पुढल्या वर्षी ती तुम्हाला प्राप्त होईल आणि ती आशेने तरी कमी कमी देऊ आपल्याला जिवंत ठेव. एवढी तर सदिच्छा मनामध्ये प्रगट करा का पुढल्या महाशिवरात्रीला बाबा काहीतरी सांगणार आहे देव म्हणतो यांना ऐकायची माझी कथा यांना जिवंत ठेवायला पाहिजे. आणि म्हणून झालेली सेवा माझे समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा विश्वाची माऊली ज्ञानोपराया जगाचे जगद्गुरु तुकोपराया आणि या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांची आज शिवरात्री आहे तिला महाशिवरात्री म्हणतो त्या भगवान शंकराच्या चरणावर सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण होईल. Thank you.
सर्वांनी जागेवर बसून घ्या, कोणी उठू नका, काही गडबड करू नका, लग्न सोहळा व्यवस्थित होणार आहे. शंकर पार्वतीचा आज विवाह सोहळा होणार आहे. वराड बघा कसं आले. Gun!
जले समुद्र सरिता कार्यकर्त्यांना विनंती दोन भरायचं
प्रत्येकांना दूध घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. जेवण नाही, लग्न लागलेलं आहे, दूध घेऊन जा. आणि जेवढे आहेर झाले ती इकडं आणून द्या माझ्याकडे. आता जे आपले पात्र झालेले, शंकराचं पात्र केलेलं आहे विजय ताटे यांची मुलगी, तसेच पार्वतीचा वेशभूषा केलेली आहे अमोल शंके यांची मुलगी, तसेच नंदी वेशभूषा लालासो दोरगे यांची मुलगी, मुलगी सरवणीचा वेशभूषा केलेले दत्तात्रय दोरगे यांची मुलगी, तसेच बाळकृष्ण दोरगे यांची मुलगी सरवणी दुसरी. वेताच्या वेशभूषेमध्ये आहेत अमोल शंके यांचा मुलगा, तसा दुसरा वेता अमोल शंके मुलगी, तसेच दत्तात्रय दोरगे यांचा मुलगा वेताच्या वेशभूषेमध्ये आहे, आणि ते लालासो दोरगे यांचा मुलगा वेता यांच्या भूषेमध्ये. खूप खूप